चारणर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन मंगळवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून सिल्लोड तालुक्यातील चारणर येथील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता व ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याची असलेली मागणी घाटनांद्रा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या सहकार्याने पूर्ण झाली असून मंगळवार रोजी या ग्राहक सेवा केंद्राचा उद्घाटन शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे व उपस्थित मान्यवरांनी केंद्राचे गुलाल वाहून पूजन केले व शुभारंभाचा नारळ वाढवून फित कापून उद्घाटन केले. यावेळी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचा केंद्राच्या वतीने शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपल्या गावात प्रथमच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे ग्राहक सेवा केंद्र सुरू झाल्याने आपली होणारी धावपळ व वेळ वाचणार असल्याने ग्रामस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे व्यवस्थापक भरतकुमार भोईर व केंद्र चालक सुभाष सुरडकर गोपाल आंभोरे यांचे आभार मानून अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सुरू झालेल्या ग्राहक सेवा केंद्राचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने नागरिकांना करण्यात आले. पाहूया नागरिकांनी व केंद्र चालकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. आमच्या चारणेर गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जे शाखा होती आम्हाला घाटनांद्राला पैसे काढायसाठी जावं लागत होतं. पाण्या पावसाची आमची परेशानी होत होती त्यामुळे आमच्या गावात ग्राहक सेवा केंद्र याचं उद्घाटन झालेलं आहे. तरी आम्हाला लई चांगलं वाटलं. आमच्या गावाच्या लोकांची जी परेशानी होत होती आता ती होणार नाही. आणि ज्यांनी सरांनी सुराडकर सरांनी इथे जे ओपनिंग केली आहे त्यांचा खूप खूप धन्यवाद. आमच्या गावामध्ये आता समजांची जे गैरसोय होत होती बँकेचे पैसे काढायसाठी येण्याजाण्यासाठी आई बहिणीची जी परेशानी होती ती आता होणार नाही. तरी सुराडकर साहेबांनी इथे ग्राहक सेवा केंद्र चालू केलं त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चारनेर येथे सुरू करण्यात आलेलं आहे. कारण बऱ्याच लोकांची मागणी होती की बा घाटनांद्राला तुमचं ग्राहक सेवा केंद्र आहे पण तो चारनेर पेंडगाव जे खेडेपाडे आहे त्या लोकांना येण्यासाठी त्रास होतो खूप खूप. त्यानंतर नदीला पूर राहतो तेव्हा बऱ्याच लोकांची गैरसोय होती. त्या कारणास्तव आपण या गोष्टीचा विचार करून आज चारनेर येथे ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जे नागरिक आहेत चारनेर चारनेरवाडी पेंडगाव आमठाणा या लोकांनी चारनेर येथे आपल्या ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊन आपलं जे बँकिंग क्षेत्राचे काम आहे ते सुरळीत करू शकते. या सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे लतीफ मिया देशमुख युसुफ मिया देशमुख औचित्यराव मुठे दत्ता जोशी योगेश अंभोरे रवींद्र राजपूत यासीन तडवी कारभारी मोरे नारायण अंभोरे अशोक अंभोरे सुरेश अंभोरे विनोद मेवाळा जितेंद्र तायडे बाजीराव अंभोरे संदीप मोरे अशोक भाग्यवंत पोपट मोरे शाहरुख पठाण बापू पारखे रवी अंभोरे आदींसह गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सुनील मोरे भगवान मोरे संदीप मोरे आदींनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी घाटनांद्रा.